प्राचीन काळापासून ग्रामीण भागात वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदिक आयुर्वेदिक उपयोग बऱ्याचशा जणांना माहीत आहे तुम्ही कोणालाही सहज विचारलं तरी तुम्हाला एखाद्या वनस्पतीबद्दल माहिती मिळते तर सहज त्याचा उपयोग सहज सांगतील एवढं त्यांना याबद्दल माहिती आहे ज्ञान आहे तर मला एक सांगायचं आहे बघा जर तुम्ही समजा आता तुम्ही डॉक्टरकडे जाता एखाद्या आजार गेला का ही तपासणी करा ती तपासणी करा आणि त्याचे फीज किंवा अनेक त्याचे मेडिसिनचे बिल असा अनेक बराचसा खर्च होऊन जातो तुमचा तर जर तुम्ही आयुर्वेदिक उपचारात जर हे वनस्पतीचं जर आयुर्वेदिक उपयोग जर केला तर तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही विनामोबदल्यात तुम्हाला एक आयुर्वेदिक उपयोग किंवा उपचार मिळत असेल तर करून बघायला काय हरकत आहे समजा बघा तुमचे लैंगिक समस्या कमजोरी खोकला श्वास घेण्याचा त्रास किंवा दम्याचा त्रास आहे पोटात पाणी होणे परम्यासारखे आजार आहेत मुतखड आहेत लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत कावीळ आहे अतिशय आहे किंवा रक्ताचे विकार आहे सांधेदुखे असे एक ना अनेक आजार जर तुम्हाला मी एक वनस्पती सांगतो आहे आणि त्याचा जर तुम्हाला ती उपयोगी येत असेल ते एवढे आजार बरे करत अस करत असेल तर ह्या वनस्पतीचा उपयोग करायला तुम्हाला काय हरकत आहे तर तुम्ही मी आज तुम्हाला वनस्पती दाख सांगतो हे तर ग्रामीण भागात तिला कोळूस ना म्हणतात तर तुम्ही तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात याबद्दल नक्की मला कमेंटमध्ये लिहा कारण ही वनस्पती एक काटेरी वनस्पती असून ती ओहळ हो तलावाच्या काठावरती किंवा अशा जे ओलसर जागा असते नाल्याबिल्या तसे अशा ठिकाणी आढळते आणि जास्त करून पावसाळ्यात भरपूर प्रमाणात आढळते तर हिचा उपयोग तुम्हाला मी सविस्तर माहिती पुढे देतो तर नक्की उपयोग करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका तुमच्या भागात काय म्हणतात रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमच्यासाठी घेऊन आलो आज नवीन वनस्पती कोळसना मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कोळसणाची माहिती दिलेली आहे तरी पण आता मी सविस्तर माहिती देते बघा तर ही आयुर्वेदात खूप महत्त्वाची वनस्पती हिला ग्रामीण भाषेत कोळसना म्हणतात तालीमखानासुद्धा म्हणतात तर आयुर्वेदात याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा उळशण्याचे जर तुम्ही मुळ्या जर परम्यासारखा आजार बघा किंवा अंगावरून जाणं माता भगिनीचे बघा अंगावरून आहे पांढरं किंवा लाल जाणं असं तर मुळ्या जर कुठून जर तुम्ही दिल्या तर कोळ उळशण्याच्या मुळ्यांनी हे आजार बरे होतात तसेच बऱ्याचशा जणांना बघा लैंगिक समस्या असते अनेक जण लैंगिक समस्येने ग्रास्त असतात हल्लीच्या धावपळीच्या याच्यात फास्ट फूड वगैरे किंवा खाण्यापिण्याची सवयी मानसिक ताणताना यामुळे लैंगिक समस्येवर बरेचसे दुष्परिणाम होतात तर याच्या जर बघा हे आता याला अजून बी आता येईल याच्यात बी येणार फुलं आले तिथे बी येते ते बी जर घेतलं आणि एक एक चमचा जर ते बियांची पावडर दुधासोबत घेतला सकाळ संध्याकाळ तर तुम लैंगिक दुर्बलता याने दूर होईल असं एक ना अनेक समस्येसाठी हे उपयुक्त आहे ज्यांचं स्पर्म काउंट कमी आहे किंवा शुक्राणूंची संख्या कमी आहे तर काय करा तुम्ही हे कोळूसण्याच्या जर बिया घेतल्या एक एक चमचे जर पावडर सकाळ संध्याकाळ गायचे दुधाबरोबर घेतली तर चुक्राऊंची संख्या वाढण्यास मदत होते तसेच बरा बरेचसेजण बघा खोकला आहे वातावरणातील बदलामुळे खोकला झाला तो बराच होत नाही तुम्ही वैतागून गेलात तर काय करा कोळूसण्याच्या पानाचं चूर्ण करून तर एक ते दोन चमचे मधासोबत जर सेवन केलं तर तुम्हाला खोकल्यात नक्कीच आराम पडेल आणि खोकला बरा होण्यास मदत होईल असं हे उपयोग आहे तसेच बघा बहुतेक जणांना श्वास घेण्याचा त्रास होतो किंवा बरेचसे जणांना दमा असतो तर दम्याच्या विकारात काय करा तुम्ही जर बियांचं चूर्ण दोन चमचे आणि मध दोन चमचे असं मधासोबत जर घेतल्यास तुम्हाला जो श्वास घेण्याचा त्रास होतोय किंवा दम लागतोय तर ह्या त्रासात बरं होण्यास मदत होईल तसंच बऱ्याच जण बघा पोटात पाणी होतंय परम्यासारखे आजार आहेत किंवा मुतखड आहे किडनी स्टोन लिव्हरचा काही प्रॉब्लेम लिव्हरची समस्या असेल तर साधा आणि सोपा सरळ उपाय आहे एकदम कोणतेही पैसे लागणार तुम्हाला एकदम सोपा उपाय काय करायचं या सर्व आजारावरती तुम्ही जर या कोळसण्याच्या किंवा तालीमखाना याच्या मुळाचा जर काढा केला दहा ते वीस मिली किंवा साधारण दोन ते चार चमचे सकाळी कुटी आणि संध्याकाळी जेवण अगोदर अशी दोन वेळा जर पिलं तर तुम्हाला आराम पडतो तसेच बघा कावीळ सारखी समस्या बघा कावीळमध्ये जेवण जाण ना कावीळ मध्ये जेवण जात नाही तुम्हाला असं मळमळसारखं होते त्रास होते तर कावीळ सारख्या आजारात दोन ते चार चमचे पानाचा रस काढा ह्या कोळसण्याच्या पानाचा दोन ते चार चमचे रस सकाळी उपाशी पुढे दोन चमचे आणि संध्याकाळी जेवणा अगोदर दम चमचे असे सात ते आठ दिवस करा तुम्हाला कावीळ आजारात नक्की फायदा होईल तसेच बघा बऱ्याचशा जणांना अतिसाराचा त्रास असतो सारखे जर तुम्हाला अतिसार होत असतील तर तुम्ही काय करा बियांचं दोन चमचे चूर्ण दह्यासोबत घ्या तुम्हाला त्याच्यात अतिसरात आराम पडेल एवढं रामपण आणि खूप उपयोगी आहे तर तुम्ही याचा वापर करा तसेच रक्तासंबंधी बरेचसेच विकार असतात बघा रक्तासंबंधी कोणते आजार आजार असतील तर तुम्ही एक चमचे बियाचं चूर्ण एक ते दोन चमचे घ्या आणि जर हे चूर्ण जर पाण्यासोबत घ्या किंवा तुम्हाला जसं घेतील तसं एक ते दोन चमचे घ्या आणि तुमचे रक्ताचे विकार बरा होण्यास मदत होईल एवढं उपयोगी आहे तसेच बऱ्याचशा जणांना बघा सांधे दुखे आहे सांदे दुखेचे विकार असतील तर तुम्ही काय करा ह्या कोळसना किंवा तालीमखाना ह्याचे पंचांगण कुठून त्याचा जर जिथे सांधे दुखतात तिथे जर लेप लावला तर तुमच्या वेदना कमी होण्यास मदत होईल तर मंडळी माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार या चॅनलला नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ह्या आजारासंबंधी उपयोगी माहिती मिळावी म्हणून तुम्ही शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रकाश कत्री युट्यूबला सर्च मारा तुम्हाला अनेक माहिती मिळून जाईल धन्यवाद